मस्तीच जिंकली, हातात साक्षीने मैदान सोडले, डसाडसा रडली, शूज उतरवले. कुस्तीतील हस्तींची मस्ती जिरवण्यासाठी आंतरराष्ट्रीय कुस्तीपट्टूंनी दंड थोपटले, जंग जंग पछाडले, आंदोलने केली, आपली कुस्तीपणाला लावली, पण एवढं करूनही कुस्तीत मस्तीच जिंकली. महिला कुस्तीपटू लैंगिक शोषणाच्या आरोपांनी बरबडलेल्या ब्रुजभूषण शरण सिंह यांनी पडद्यामागून डाव टाकत राष्ट्रीय कुस्ती महासंघाच्या बहुचर्चित आणि वादग्रस्त निवडणुकीत बाजी मारली. ब्रुजभूषण यांचे निकटवर्तीय संजय सिंह हे WAFI चे नवे अध्यक्ष झाले असून त्यांनी अध्यक्षपदाच्या एकतर्फी निवडणुकीत अनिता शोरण यांचा 40-7 मतांनी पराभव केला. या निकालानंतर ऑलिम्पिक पदकविजेत्या साक्षी मलिकने अश्रू अनहुंदके आवरत तडकाफडकी कुस्तीला रामराम ठोकण्याचा धक्कादायक निर्णय जाहीर केला. WAFI च्या अध्यक्षपदासाठी गुरुवार 21 डिसेंबर रोजी निवडणूक पार पडली. उत्तर प्रदेश कुस्ती महासंघाचे उपाध्यक्ष व WAFI चे मागील संयुक्त सचिव असलेल्या संजय सिंह यांना अध्यक्षपदाच्या निवडणुकीत 47 मते मिळाली. तर राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील सुवर्ण पदक विजेत्या अनिता शोरण यांना केवळ 7 मते मिळाली. महिला कुस्तीपटू लैंगिक शोषण प्रकरणात अडकलेले भाजपचे माजी खासदार आणि कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रुजभूषण शरण सिंह यांचाच हा विजय मानला जात आहे. संजय सिंह या आधी कुस्ती महासंघाचे सदस्य होते, तसेच 2019 राष्ट्रीय कुस्ती महासंघाचे संयुक्त सचिव देखील होते. माजी कुस्तीपटू अनिता शोरण यांना लोकप्रिय कुस्तीपटू बजरंग पुनिया, साक्षी मलिक, विनेश फोगट यांच्यासह देशातल्या अनेक दिग्गज कुस्तीपटूंचे समर्थन मिळाले होते. या कुस्तीपटूंनी ब्रुजभूषण सिंह यांच्यावर महिला कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण केल्याचे आरोप केले होते. मात्र तरीही ब्रुजभूषण सिंह यांनी पडद्यामागून आपली संपूर्ण ताकद पणाला लावत संजय सिंह यांना निवडून आणले.